खांदावासातील ज्या ठिकाणी फेरीवाले व्यवसाय करीत होते त्या भूखंडावर बस टर्मिनल आणि वरती पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे बांधण्याचं काम लवकर सुरू होणार आहे, त्यामुळे हा भूखंड मोकळा करण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर येथील फेरीवाल्यांना पर्यायी जागा द्या अशी मागणी भाजप नगरसेविका सीताताई पाटील यांनी केली होती. त्यानुसार 13 सेक्टरमध्ये जागा देण्यात येणार आहे. पनवेल महापालिकेची स्थापना झाल्यानंतर सिडको वसाहतीत रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. दरम्यान राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार त्यांचे पुनर्वसन होणे क्रमप्राप्त आहे, परंतु अनेक तांत्रिक अडचणींमुळे सिडकोने संबंधितांचे पुनर्वसन केले नाही. दरम्यान खांदा वसाहतीतील फेरीवाले सेक्टर 8 येथील भूखंडाच्या कडेला व्यवसाय करीत होते, मात्र हा भूखंड बस टर्मिनलसाठी राखीव आहे. तसेच खाली टर्मिनल्स आणि वरती इमारती असा प्रकल्प सिडकोने हाती घेतला आहे. या कामाच्या निविदा प्रक्रियाही पूर्ण झालेल्या आहेत. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. त्यानुसार 2 दिवसापूर्वी हा भूखंड मोकळा करण्यात आला. संबंधित फेरीवाल्यांच्या प्रश्नाबाबत या अगोदरच नगरसेविका सीताताई पाटील यांनी पाठपुरावा केला होता. त्यांनी याबाबत सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना साकडे घातले होते. या सर्व गोष्टींचा विचार करीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी 3 महिन्यापूर्वी खांदा वसाहतीत जाऊन फेरीवाल्यांना पर्यायी जागा तसेच त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याच्या दृष्टिकोनातून मोकळ्या भूखंडाची पाहणी केली होती. या संदर्भातील सूचना सिडको आणि महापालिकेला दिल्या होत्या. त्याचबरोबर सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, नगरसेविका सीताताई पाटील यांनी महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेऊन हातावर पोट असणाऱ्या फेरीवाल्यांना पर्यायी जागा देण्याची मागणी केली होती. याबाबत 2 दिवसात 3 बैठका सुद्धा घेण्यात आल्या. त्यानुसार उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी खांदा वसाहतीत जाऊन पाहणी सुद्धा केली. 6 तारखेला खांदा कॉलनीमध्ये सेक्टर 8 ठिकाणी डेली मार्केट बसत होता. तो आपल्या पनवेल महापालिकेकडे हस्तांतरण केलं आहे की नाही माहिती नाही, पण या ठिकाणी येऊन सिडकोच्या अधिकाऱ्यांनी तो डेली मार्केट तोडलेला आहे. आणि ज्या वेळेला तोडत असताना आम्ही त्यांना रोकलं आणि त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं या ठिकाणी मोठा एक म्हणजे काम सुरू होणार आहे, म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्यांचं मान ठेवून आम्ही त्या टपऱ्या काढून घेतो असं त्यांना सांगितलं होतं. तरीसुद्धा त्यांनी आमच्या ठिकाणी काही दूध डेऱ्या होत्या, आर्यांच्या होत्या, बऱ्याच ठिकाणी काय काय टपऱ्या होत्या त्या त्यांनी तोडण्यात आल्या आणि नंतर आम्हाला पर्यायी जागा द्या असं आम्ही त्यांच्याकडे मागणी केली. त्यांनी आम्हाला सरळ सांगितलं का ही जागा आम्ही सिडको म्हणून देत नाही, ते तुमची महापालिका देईल, त्यांच्याकडे जाऊन तुम्ही त्या मागणी करा. तसंच आम्ही आपल्या सिडकोचे अध्यक्ष सर्वांचे लाडके प्रशांत ठाकूर साहेब ह्यांच्याकडे गेलो. त्यांनी आम्हाला शब्द दिला का तुम्हाला मार्केट आम्ही देण्यात येईल आणि तो मार्केट आपल्या खांदा कॉलनीमध्ये सेक्टर 13 पाण्याच्या टाकीच्या समोर जो मार्केट आहे तो आम्हाला देणार आहेत. कारण आमची मीटिंग ज्या वेळेला आमदार साहेबांच्या बरोबर झाली होती, तसेच आमचे गटनेते परेश ठाकूर आणि अनिल मामा भगत आणि त्याच्यानंतर आपले पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त साहेब ह्यांच्याबरोबर जी मीटिंग झाली आणि त्यावेळेला आयुक्त साहेबांनी आम्हाला शब्द दिला का तुम्हाला हा मार्केट आम्ही देत आहोत आणि तो मार्केट अशा प्रकारे करून देणार आहोत का तुम्हाला तिथे कुठलाही टेन्शन राहणार नाही, कुठलाही त्रास होणार नाही. कारण हा जो मार्केट दिसत आहे हाच मार्केट आम्हाला दिलेला आहे आणि खरंच या ठिकाणी जर तुम्ही बघितलात या ठिकाणी धंदा होईल या ना होईल आम्ही हा ही परवा ना करताना आम्ही साहेबांना आम्हाला हा मार्केट द्या अशी आम्ही मागणी केली आणि साहेबांनी आम्हाला लगेच ताबडतोब हा 24 तासांनी आम्हाला कळवतो असं सांगितल्याबरोबर दुसऱ्या दिवशी हा मार्केट आम्हाला दिला गेला आहे. मी आपल्या पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांचा आभार मानते, तसेच आमचे सर्वांचे लाडके आमदार प्रशांत ठाकूर सिडकोचे अध्यक्ष त्यांचा सर्वांपेक्षा जास्त मनापासून आभार मानते. कारण त्यांनी आम्हाला ह्या ठिकाणी आयुक्तांशी बोलून ही जागा आम्हाला दिली आहे, म्हणून त्यांचं आमच्या सर्व मार्केटच्या लोकांच्या वतीने आणि माझ्या वतीने मी त्यांचा मनापासून धन्यवाद देते, आभार मानते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.